नमस्कार मित्रांनो काय म्हणते मार्केट या सिरीजमध्ये आपण कांदा निर्यात परिस्थितीचा आढावा घेणार आहोत उन्हाळ कांद्याच्या लागणी आता वेग धरतील शेवटच्या टप्प्यातील शिल्कीतील उन्हाळ कांदा बाजारात आत्ता येतो आहे आणि दुसरीकडे नव्या लाल कांद्याचा दबावसुद्धा आता मार्केटमध्ये दिसत आहे यंदा जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात ज्यांनी टप्प्याटप्प्याने नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कांदा विकला असेल त्यांना सरासरी विक्री दर त्यांचा सरासरी विक्री दर हा तुलनेने बरा असेल किपायती असेल पण ज्यांनी दिवाळीनंतर तीस टक्क्यांपेक्षा जास्त कांदा होल्ड केला कॅरीओवर ठेवला त्यांचा सरासरी विक्री दर थोडा कमी येईल असं दिसतंय आता पुढे डिसेंबर महिन्यात पाऊसमान शिल्लक माल किती राहतो आणि नव्या मालाची आवक नेमकी किती येईल या गोष्टींवर बाजारभावाचं गणित हे स्वाभाविकपणे अवलंबून असेल आपला मुख्य विषय आहे घटती निर्यात दिवाळीनंतर बाजारभाव किफायती न राहण्यामागे घटती निर्यात हे एक का प्रमुख कारण पुढं आलं आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानची निर्यातीची आकडेवारी उपलब्ध झाली आहे आपेडाकडनं आणि त्यानुसार आठ लाख नव्याण्णव हजार म्हणजे नऊ लाख टन कांदा हा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान हा निर्यात झालेला आहे गेल्या वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबरच्या तुलनेत कांदा निर्यातीत एकतीस टक्क्यांची घट दिसत आहे गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान तेरा लाख टन कांदा निर्यात झाला होता जवळपास चार लाख टनां टनांची निर्यात तूट होणं हे थोडंसं निराशाजनक आहे ही निर्यात का घटली असावी याबाबत निर्यातदार मित्रांचं असं म्हणणं आहे की सातत्याने निर्यातबंदी आपण करतो आहे गेली दोन वर्ष आणि त्याचे दूरगामी परिणाम आता समोर येऊ लागले आहेत जिथे बांगलादेशात दररोज दोनशे गाडी माल जायचा तिथे आज पाच ते दहा गाड्यांवर व्यवहार येऊन ठेपला आहे ह्या गोष्ट असं का होतं आहे तर याच्या खोलात गेल्यावर असं कळते की म्यानमारने म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशाने कांद्याचं ब्रह्मदेशातील कांद्याचा पुरवठा सध्या बांगलादेशला सुरू आहे आणि त्यामुळे भारतीय मालास भारतीय मालास थोडी मागणी कमी आहे याचा अर्थ असा होतो आहे की कुठल्याही परिस्थितीत निर्यात बंद करणं यापुढे देशाला परवडणार नाही आहे गेल्या वर्षी बांगलादेशच्या पंतप्रधानांनी निर्यात सुरू ठेवा अशी विनंती त्या आपल्याला करत होत्या आणि तरीही आपण निर्यात बंद ठेवली आता कुठल्याही देशाला व्यापारात सातत्य हवं असतं विश्वास हवा असतो निर्यातीसंदर्भातल्या धरसोडीमुळे भारताने सध्या हा विश्वास गमावलेला आहे आणि अशा परिस्थितीत कुठलाही आयातदार देश दीर्घकाळात विचार करता लॉंग टर्ममध्ये भारतावर विसंबून राहणार नाही आणि दुसरे पर्याय शोधेल आता म्यानमारमधून बांगलादेशला होत असलेला कांदा पुरवठा या दृष्टीने सूचक आहे निर्यात घटनेमागची अन्य काही कारणं अशी आहेत की श्रीलंकेचा पेच हा एक मोठा विषय होता श्रीलंकेतील आर्थिक पेच प्रसंग आणि श्रीलंकन रुपयाच्या घटत्या मूल्याचा फटका भारतीय कांदा निर्यातदारांना बसला कोट्यावधींचा फटका बसल्याने व्यापारावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे कंटेनर भाडेवाढ हा पण एक मुद्दा होता की आग्नेय आशियातील जे काही व्हिएतनाम मलेशिया इंडोनेशिया आदी देशांशी किंवा आखाती देशांशी जो काही कंटेनरने आपला निर्यात होतो तर कंटेनरची भाडेवाढ ही आता आपण पाहतो की जागतिक बाजारात कच्च्या तेलाची जी काही भाववड झाली भाववाढ झाली त्यामुळे कंटेनरचा व्यापार हा महागला आणि एकूणच कांदा व्यापारावर याचा परिणाम झाला पाकिस्तानची स्पर्धा हा एक मुद्दा असा आहे की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा सहामाईत पहिल्या सहा सहामाईमध्ये बराच काळ भारतीय हो, कांद्याच्या तुलनेत पाकिस्ताननी कांद्याला ही चांगली पडतळ आणि पॅरिटी मिळत होती तो कांदा स्वस्त होता आणि भारतीय कांदा हा डिस्पॅरिटीत होता म्हणजे थोडा महाग गेला त्यामुळे आपल्याकडील निर्यात ही कमी झाल्याचं दिसतं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने कांदा निर्यातीचं महत्त्व मोठं आहे यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातून झालेल्या एकूण नऊ लाख टन कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा चार लाख सहा हजार टन इतका आहे आणि त्याखालोखाल बंगाल पश्चिम बंगालमधून जवळपास सव्वा तीन लाख टन तर पंच्याहत्तर हजार टन माल हा तामिळनाडूतून निर्यात झाला आहे महाराष्ट्रातून पश्चिम बंगालमध्ये राज्यांतर्गत मोठी वाहतूक होते यामुळे पश्चिम बंगालच्या नावे होणारी बरीच निर्यात महाराष्ट्राच्या हिश्श्याची असण्याची शक्यता आहे संपूर्ण वर्षाचं चित्र पाहता गेल्या वर्षाची आकडेवारी आपल्याला आणखीन योग्य दिशा देईल तर गेल्या आर्थिक वर्षात देशातून पंधरा लाख पंच्याहत्तर हजार टन कांदा निर्यात झाला होता आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा आठ लाख टन होता दोन हजार आठशे कोटींच्या परकीय चलनात महाराष्ट्राचा वाटा पंधराशे कोटींचा होता महाराष्ट्रातील एकूणच कांद्याची अर्थव्यवस्था ही निर्यात केंद्रित आहे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादनाला जर निर्यातीचा आधार मिळण्यासाठी सर्वच पातळ्यांवर काम करावं लागणार आहे निर्यात योग्य रब्बी कांद्याकडे सध्या आपल्याला झुकता कल दिसतोय गेल्या वर्षी देशात दहा लाख हेक्टरवर रब्बी कांद्याचा पेरा झाला होता त्यात महाराष्ट्राचा वाटा चार लाख हेक्टर इतका होता यंदा देशातील एकूण उन्हाळा कांदा आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा या दोन्ही बाबतीत वाढ दिसणार आहे फेब्रुवारीच्या अखेर पेरणीविषयक अंतिम आकडेवारी येईल तेव्हा यावर शिक्कामोर्तब झालेले दिसेल उन्हाळा हंगामात जास्त करून शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे असते त्यामुळे कंपन्यांकडील बियाणे विक्रीनुसार पीक पेरा वाढीचं अनुमान लावणं योग्य ठरणार नाही आत्ताच सलग तीन वर्ष पावसाळी हंगाम फेल गेल्याने गेल गेल उन्हाळी पिकाकडे कल वाढत आहे यंदा जर अकरा लाख हेक्टरवर उन्हाळी पेरा झाला म्हणजे रब्बी पेरा झाला देशामध्ये दे। आणि राष्ट्रीय हेक्टरी सरासरी वीस टन हेक्टरी वीस टन प्रमाण मानता दोनशे वीस लाख टन उत्पादन आपल्याला मिळू शकेल पूर्वी पावसाळी कांदा चाळीस टक्के तर उन्हाळी कांदा साठ टक्के असं प्रमाण असायचं सध्या हे प्रमाण उन्हाळी पंच्याहत्तर टक्के तर पावसाळी पंचवीस टक्क्यापर्यंत गेल्या दोन वर्षात आपल्याला घटलेलं दिसतंय जर पावसाळी कांदा सरासरी इतका पिकून आला तर देशात गरजेपेक्षा जास्त पुरवठा होतो मात्र गेल्या तीन वर्षापासून पावसाळी कांद्याचं उत्पादन घटण्याबरोबरच साठवणीतील उन्हाळी कांद्यातही जास्तीची घट लागते आणि ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून सलग तीन वर्ष कांद्याला किफायती ठीकठाक बाजारभाव मिळाला आहे आता नव्या नैसर्गिक नव्या हंगामात नैसर्गिक परिस्थिती कशी राहते पुढच्या वर्षी यावर बरंच काही अवलंबून आहे मध्य प्रदेशातील वाढती स्पर्धा मध्य प्रदेशात गेल्या वर्षी सुमारे पावणे दोन लाख हेक्टरवर उन्हाळा कांदा लागण झाली होती म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्या इतकी कांदा लागण आता मध्य प्रदेशात होऊ लागली आहे कांदा स्टॉक करण्यातही महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेशचा आता नंबर लागतो आहे महाराष्ट्राच्या कांदा शेतीच्या नियोजनात खरिपात दक्षिणेकडील राज्य तर लेट खरीपात राजस्थान आणि उन्हाळ हंगामात मध्य प्रदेशातील पीक परिस्थितीचा विचार करणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रात पूर्व विदर्भ व कोकण जर वगळले तर सर्वत्र आता कांदा पीक घेतलं जाऊ लागलं आहे त्यामुळे पारंपरिक उत्पादक विभागातील मालास जर उठाव मिळून द्यायचा असेल तर निर्यातीला पाठबळ मिळालं पाहिजे आणि तशी धोरणं राबवण्यासाठी कांदा उत्पादक विभागातून दबावगट वाढणं गरजेचं आहे हा या हंगामाचा सारांश आणि पुढच्या हंगामासाठी आपल्याला काय काम करायचे त्याची दिशा असणार आहे काय म्हणते मार्केट या सिरीजमध्ये आपण इथेच थांब थांबतो आहे आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद